पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली टीका, आज होत असलेलं विरोधकांची ही बैठक, एकीकडे देशपातळीवरती एनडीएची सुद्धा बैठक होणार आहे, राजकारण कसं इंटरेस्टिंग बनलंय देशातल्या दोन बैठकांच्या पार्श्वभूमीवर? नेहमीचा आजचा दिवस आपल्याला हेच दर्शवतो आहे की मधल्या 10 वर्षामध्ये आघाडीचं राजकारण जे बाजूला पडलेलं होतं ते पुन्हा एकदा आकार घेताना दिसत आहे, आघाड्यांना पुन्हा एकदा महत्व येताना दिसत आहे. एका बाजूला 2004 पासून 2014 पर्यंत युपीएची सत्ता राहिली, मात्र युपीए देखील त्यानंतर विखरली आणि भारतीय जनता पक्ष 2 वेळा पूर्ण बहुमताने सत्तेमध्ये आला. मात्र त्यानंतर आता भारतीय जनता पक्षाला देखील मित्र पक्षांची गरज जाणवते आहे आणि म्हणूनच 38 मित्र पक्ष आज दिल्लीमध्ये एकत्र येत आहेत. आताच नरेंद्र मोदींनी बेंगलोरमध्ये हा जो विरोधकांचा एकत्र येण्याचा हा जो प्रयत्न आहे त्याच्यावरती टीका केलेली आहे. या ठिकाणी 26 वेगवेगळे पक्षांचे जे प्रमुख आहेत ते या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि यामध्ये लहान मोठ्या सगळ्या पक्षांना महत्व देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यांनाही तेवढंच स्थान आहे त्यांच्या वकुबानुसार, हे दाखवण्याचा प्रयत्न आहे, मोठ बांधण्याचा प्रयत्न आहे. कारण आघाडीत इथून पुढे निर्णायक ठरेल हे आजच्या या दोन्ही बैठकांमधून स्पष्ट होत आहे. पंतप्रधानांनी टीका केलेली आहे, बेंगलुरूमध्ये जे कोणी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप आहेत. लालू प्रसाद यादव यांना तर न्यायालयाने शिक्षा देखील सुनावलेली आहे. तामिळनाडूमधल्या मंत्र्यांवरती ईडीचे छापे पडताना आपण पाहतो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, शिवसेनेवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, असे एक ना अनेक मुद्दे आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यावरती देखील मधल्या काळात आरोप झालेले आहेत. मात्र विरोधाभास त्यामधला एवढाच आहे की यातले बरेच नेते भाजपच्या पंक्तीमध्ये जाऊन बसलेले आहेत. शिवसेनेतले किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि इतर जे काही नेते आहेत ज्यांच्यावरती अतिशय गंभीर आरोप आहेत ते आज एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीमध्ये एकत्र येणार आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.